नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांनी यावर्षी होणारी 2 जानेवारी 2022 राज्यसेवा पूर्वपरीक्षा यासाठी आवेदन केले असतील। कदाचित काही लोकांना वेळेअभावी किंवा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आवेदन करणे त्यांचं राहून गेलं असेल, तर अशा लोकांसाठी किंवा जे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर राज्यसेवा परीक्षा देऊ इच्छितात त्यांच्यासाठी राज्यसेवेची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी आपल्याला राज्यसेवा परीक्षेबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षेचं स्वरूप कसं असते, त्यानंतर या परीक्षेमार्फत कोणती कोणती पदे भरली जातात, त्यासोबतच भरावयाची पदे माहीत केल्यानंतर यांचं परीक्षांचं स्वरूप कसं असेल, त्यासाठी कोणत्या कोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम असेल, त्यानंतर याच्या प्रश्नांचे स्वरूप कसं असेल आणि यासाठी लागणारी योग्यता, त्यासोबतच त्यासाठी तुम्हाला वाचावी लागणारी पुस्तके आणि त्याची एखादी नमुना प्रश्नपत्रिका कशी असेल, या संपूर्ण माहितीसह मी हा व्हिडिओ आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे। मित्रांनो, चला तर आपण जास्त वेळ न करता आजचा हा व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत राज्यसेवा परीक्षेचं स्वरूप आणि त्याचे निकष काय असतात। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यातील विविध प्रशासकीय विभागात वर्ग 3 पासून तर वर्ग 1 पर्यंतच्या अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाते। आयोगाच्या वतीने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून राज्यसेवा परीक्षा, विक्रीकर निरीक्षक परीक्षा, पोलीस उपनिरीक्षक परीक्षा, मंत्रालयीन सहाय्यक, महाराष्ट्र वनसेवा परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा, न्यायालयीन सेवा परीक्षा, मोटर वाहन निरीक्षक परीक्षा, लिपिक टंकलेखक परीक्षा आदी व सरळ सेवेतून विविध पदाच्या परीक्षा, सामान्य राज्यसेवा चाचणी परीक्षा यासाठीही घेतली जाते। तसेच प्रशासकीय सेवेतील विभागाअंतर्गत परीक्षा घेतल्या जातात। आयोगाच्या वतीने राज्यसेवा परीक्षेमधून अधिकारी होण्याकरिता पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या 3 टप्प्यांतून जावं लागते। राज्यसेवा परीक्षेतून राज्य शासनाच्या सेवेतील अतांत्रिक, राजपत्रित, गट अ आणि ब या संवर्गातील पुढील पदे ही शासनाच्या मागणीनुसार आणि पदांच्या उपलब्धतेनुसार भरण्यात येतात। मग ती पदे कोणती? तर ती पदे आहेत उपजिल्हाधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, तहसीलदार, विक्रीकर अधिकारी वर्ग 1, निबंधक वर्ग 1 व 2, वित्त लेखाधिकारी वर्ग 1 आणि 2, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, नायब तहसीलदार, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक, मंत्रालय सहाय्यक, लिपिक। याशिवाय आयोगामार्फत महाराष्ट्र वनसेवा, वरिष्ठ आणि कनिष्ठ लिपिक, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व प्रथम श्रेणी, न्यायदंडाधिकारी, कर सहाय्यक, पोलीस उपनिरीक्षक खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक सरळ सेवा, मोटर वाहन उपनिरीक्षक, विक्रीकर अधिकारी, सहाय्यक आदी परीक्षा घेण्यात येतात। यासोबतच जिल्हा पातळीवर जिल्हा निवड समितीच्या माध्यमातूनही काही पदे दरवर्षी भरली जातात। यामध्ये गृहविभागात पोलीस, लिपिक, वनविभागात वनपाल, वनरक्षक आणि चालक, सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक, अनुरेखक, कनिष्ठ अभियंता, कृषी विभागामध्ये कृषी सेवक, कनिष्ठ व वरिष्ठ लिपिक, कृषी पर्यवेक्षक, भूमापन विभागामध्ये भूमापक व कनिष्ठ लिपिक आणि पाटबंधारे विभागामध्ये कनिष्ठ व वरिष्ठ लिपिक यांचा यामध्ये काय असतो, समावेश होतो। त्यासोबतच
महसूल विभागामध्ये तलाठी आणि ग्रामसेवक यांचाही याच्यामध्ये समावेश असतो। तर मित्रांनो, आता आपण या राज्यसेवा परीक्षेची जी माहिती आहे ती थोडक्यात पाहू की एका चार्टद्वारे सुद्धा आपण या परीक्षेला कशा प्रकारे समजून घेऊ शकतो। तर बघा, या परीक्षेचे मुख्य तीन टप्पे असतात। एक असते पूर्वपरीक्षा जी 400 गुणांची असते, त्यानंतर असते मुख्य परीक्षा जी 800 गुणांची असते, आणि त्यानंतर 100 गुणांची मुलाखत याद्वारे या राज्यसेवा भरत्या केल्या जातात। तर मित्रांनो, आता आपण बघूया राज्यसेवा पूर्वपरीक्षेची माहिती। तर राज्यसेवा परीक्षेमधील जे राजपत्रित अधिकारी आहेत हे महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे असे पद मानले जाते, आणि त्याच्यामुळे ही परीक्षा पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते। यामधील जी पूर्वपरीक्षा असते ही जवळपास 400 गुणांची असते। मग आता हे 400 गुण कशा प्रकारे विभागले जातात? तर या पूर्वपरीक्षेचे दोन पेपर असतात। एक असतो पेपर 1, पेपर 1 म्हणजेच तो असतो सामान्य अध्ययनाचा, ज्याला एकूण 200 गुण असतात। यासाठी तुम्हाला 2 तास वेळ दिला जातो। मग यामध्ये विचारले जाणारे प्रश्न कोणत्या विषयावर असतात? तर ते असतात चालू घडामोडी, आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह भारताचा स्वातंत्र्यलढा, भूगोल ज्यामध्ये महाराष्ट्र, भारत आणि जग यांचा भूगोल असतो, भारताचे संविधान, पंचायती राज, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, अर्थशास्त्रामध्ये सामाजिक विकास, दारिद्र्य आणि बेरोजगारी, पर्यावरण परिसंस्था, जैवविविधता आणि सामान्य विज्ञान या विषयावर पेपर 1 सामान्य अध्ययन यामध्ये प्रश्न विचारले जातात। त्यानंतर यातील जो पेपर 2 असतो म्हणजे दुसरा, तो सुद्धा 200 गुणांचा असतो आणि त्यासाठी सुद्धा असणारी जी वेळ असते ही 2 तास असते। यामध्ये प्रामुख्याने तर्कशक्ती, निर्णयक्षमता, सामान्य बुद्धिमापन चाचणी, अंकगणित जो 10वीच्या स्तरावरचा असतो, मराठी आणि इंग्रजीमधील सुसंवाद कौशल्ये आणि व्याकरणावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात। तर ही आहे मित्रांनो पूर्वपरीक्षेची माहिती। आता आपण बघूया मुख्य परीक्षा कशी असते। तर राज्यसेवा राजपत्रित मुख्य परीक्षेतच विद्यार्थ्यांची खरी कसोटी असते मित्रांनो, कारण ही परीक्षा जवळपास 800 गुणांची असून यामध्ये 4 पेपर असतात। प्रत्येक पेपरला 150 गुण, यामध्ये इतिहास, भूगोल, महाराष्ट्राच्या संदर्भासह आधुनिक भारताचा इतिहास, भारतीय संविधानाचा प्राथमिक अभ्यास, भारतीय राजकारण, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह मानवी संसाधन आणि मानवी हक्क, अर्थव्यवस्था व नियोजन, तसेच विकासविषयक अर्थशास्त्र, कृषी आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवर प्रश्न विचारले जातात। मराठी आणि इंग्रजी भाषा यावर प्रत्येकी 100 गुणांचा पेपर असतो। यामध्ये निबंधलेखन, उतारालेखन, व्याकरण यावरचे प्रश्न विचारले जातात, आणि हे सर्व झाल्यानंतर अंतिम निवडीसाठी 100 गुणांची मुलाखत प्रक्रिया पार पाडावी लागते। आता आपण बघूया PSI, STI आणि सहाय्यक यांच्या परीक्षांचं काय स्वरूप असते। तर मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये किंचित जर थोडासा बदल केला तर तो वगळता या परीक्षांचे स्वरूप एकसारखेच असते। मंत्रालयीन सहाय्यक या पदाला मुलाखत नाही, अंतिम परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारेच त्यांची निवड केली जाते। पोलीस उपनिरीक्षक यांची शारीरिक चाचणीसह आणि विक्रीकर निरीक्षक यांना मुलाखतीची प्रक्रिया पार पाडावी लागते। पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक आणि सहाय्यक या पदासाठी पूर्वपरीक्षा ही 100 गुणांची असते। तिनही पदांसाठी पूर्वपरीक्षेचे जे स्वरूप असते ते सारखेच असते। प्रश्न यामध्ये वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात, ज्यामध्ये चालू घडामोडी, नागरिकशास्त्र, भारतीय घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्यव्यवस्थापन, ग्रामव्यवस्थापन, इतिहास, भूगोल राज्याच्या संदर्भासह,
पृथ्वी, हवामान, अक्षांश, रेखांश, जमिनीचे प्रकार, प्रमुख पिके, पर्जन्यमान, शहरे, नद्या, उद्योगधंदे, अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, लेखापरीक्षण, सामान्य विज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, आरोग्यशास्त्र, बुद्धिमापन आणि अंकगणित या विषयावर यामध्ये प्रश्न विचारले जातात। तर हे जे तीनही पद आहेत, या तीनही पदांसाठी मुख्य परीक्षेला दोन पेपर असतात। यामध्ये जो पेपर क्रमांक एक असतो हा भाषा असतो आणि यामध्ये इंग्रजी या विषयावर 40 गुणांचे तर मराठी या विषयावर 60 गुणांसाठी असे एकूण 100 प्रश्न विचारले जातात। यामध्ये व्याकरण, उतारा प्रश्न, वाक्यरचनीय रचना, म्हणी, शब्दसंग्रह यावरचे प्रश्न आपल्याला विचारले जातात। पेपर टू हा सामान्य अध्ययन 100 गुणांचा असतो। या पेपरमध्ये सर्वसाधारण चालू घडामोडी, राज्य ते जागतिक स्तरावरील बुद्धिमापन चाचणी, भूगोल, भारत आणि जग, महाराष्ट्राचा विशेष संदर्भ त्यामध्ये असतो। इतिहासाचा मध्ये माहिती अधिकार, सामाजिक सुधारणा चळवळी, भारताचे संविधान, मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या, महिला संरक्षण, घरगुती हिंसाचार कायदा, कृषी, तंटामुक्ती अभियान, संगणक व माहिती तंत्रज्ञान, ॲट्रोसिटी, मुंबई पोलीस कायदा, पुरावा कायदा, CRPC आणि IPC यावरचे प्रश्न विचारले जातात। मुख्य परीक्षेमध्ये विक्रीकर निरीक्षक आणि मंत्रालयीन सहाय्यक या पदांसाठी पोलीस संदर्भात अभ्यासक्रम तसेच संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयाऐवजी लेखाकर्म या विषयावर प्रश्न विचारले जातात। पोलीस उपनिरीक्षकाची मुलाखत 50 गुणांची असून शारीरिक चाचणी ही 100 गुणांची असते। ही सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतरच अंतिम निवड केली जाते। आता मित्रांनो, आपण बघणार आहोत राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम असतो की ज्याच्या आधारावरच आपल्याला पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात। तर या परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे हा आयोगाने निश्चित केला आहे। हा जो पॅटर्न आहे हा बऱ्याच अंशी UPSC सारखाच असतो, म्हणजेच MPSC हा पॅटर्न UPSC सारखाच असतो। अभ्यासक्रम आणि त्याचे जे स्वरूप आहे, पूर्व परीक्षेसाठी प्रत्येकी 200 गुणांच्या 2 प्रश्नपत्रिका यामध्ये असतात। त्यासाठी 2 तास वेळ दिला जातो आणि ह्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी, मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमामध्ये असतात। आता आपण बघूया यातील जो पेपर 1 आहे, 200 गुणांचा, तो कशा प्रकारचा असतो, त्यामध्ये कोणत्या विषयावर प्रश्न विचारले जातात। राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी, भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या संदर्भासह आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ, त्यानंतर महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल, भौतिक, सामाजिक आणि आर्थिक स्तरावर, महाराष्ट्र आणि भारत यांच्यामध्ये असते राज्यव्यवस्था आणि शासन राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, शहरी प्रशासन, शासकीय धोरण, हक्कविषयक घडामोडी आदींचा त्याच्यामध्ये समावेश असतो। त्यानंतर आर्थिक आणि सामाजिक विकासामध्ये काय असते, शाश्वत विकास, गरिबी, समावेशन, लोकसंख्याविषयक मुद्दे, सामाजिक धोरणे या सर्वांचा एकंदरीत त्याच्यामध्ये उल्लेख असतो। त्यानंतर पर्यावरणीय परिस्थिती, जैवविविधता, हवामानातील बदल यावरील सर्वसामान्य मुद्दे या सर्वांचा इथे सामान्य विज्ञान या विषयामध्ये काय असतो, एकंदरीत उल्लेख असतो। सामान्य विज्ञानामध्ये रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र यांच्याशी संबंधित या विषयांवर प्रश्न विचारले जातात। त्यानंतरचा पेपर आहे पेपर 2, म्हणजेच पेपर 2 हा सुद्धा 200 गुणांचाच पेपर असतो आणि यासाठी असणारा एकूण वेळ असतो 2 तास। यामध्ये काय असते अभ्यासक्रम, पहिला असतो इंटरपर्सनल स्किल्स, ज्याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल्स सह तुम्हाला प्रश्न विचारले जातात। मग यामध्ये काय असतात, तर्कशुद्ध युक्तिवाद आणि मीमांसा, पृथक्करण क्षमता ज्याला आपण लॉजिकल रिझनिंग आणि ॲनालिटिकल ॲबिलिटी असं म्हणतो,
त्यानंतर निर्णयक्षमता व प्रश्नांची उकल, ज्याला म्हणतो आपण डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, सामान्य बुद्धिमापन क्षमता म्हणजेच जनरल मेंटल ॲबिलिटी, बेसिक न्यूमरसी, डेटा इंटरप्रिटेशन ज्यामध्ये असते चार्ट, ग्राफ, टेबल्स, ह्या सर्वांसाठी तुम्हाला 10वीपर्यंतच्या स्तरावरच प्रश्न विचारले जातात. त्यानंतर इंग्रजी आणि मराठी भाषेमध्ये आकलन क्षमता आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह स्किल हा सुद्धा तुमच्या 10वीच्या स्तरावरचाच असतो. त्यानंतर यामध्ये असतात प्रश्न कॉम्प्रिहेन्शनवरचे. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय? तर यात आकलन क्षमतेची परीक्षा घेतली जाते. जसे उतार्यावरील प्रश्न, पॅराग्राफ उलटे सुलटे करून त्यांची संगती लावणे, वाक्यरचना ओळखणे, योग्य शब्दाची निवड करणे, समानार्थी विरुद्धार्थी शब्द लिहिणे, अशा अनेक गोष्टी यामध्ये विचारल्या जातात. त्यानंतर यामध्ये एखाद्या गोष्टीचा तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता देखील तपासली जाते. त्याबरोबरच दोन विधानांचा परस्पर संबंध आणि त्यावरचे अनुमानसुद्धा काढावे लागतात. त्यानंतरचा विषय असतो डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना सतत विविध प्रश्नांना आणि समस्यांना त्या अधिकाऱ्याला समोर जावे लागते आणि त्यावेळी समस्येचा सर्वांगीण विचार करून योग्य, अधिकाधिक जनतेला उपयोगी ठरेल असा निर्णय घेणे गरजेचं असते. आणि त्याच्यामुळेच यातील काही प्रश्न हे क्षमतेची चाचपणी करणारे सुद्धा असतात. त्यानंतरचा विषय असतो जनरल मेंटल ॲबिलिटी. आतापर्यंत सामान्य अध्ययनाचा जो पेपर आहे तर पेपरमध्ये या घटकाचा समावेश असायचा, परंतु आता नवीन पेपरमध्ये पेपर 2 याचा समावेश केला गेलेला आहे. त्यानंतरचा विषय आहे बेसिक न्यूमरसी आणि डेटा इंटरप्रिटेशन. यामध्ये आकड्यांमधील संबंध ओळखून क्रम किंवा रिक्त स्थान भरणे, लसावी मसावीवर आधारित प्रश्न, क्षेत्रफळ, आकारमान, प्रॉबेबिलिटी आदींवर आधारित प्रश्नांचा समावेश होतो. डेटा इंटरप्रिटेशनमध्ये आकृती, ग्राफ, टेबल्स यांचे आकलन करणे अपेक्षित असते. कॉम्प्रिहेन्शन तसेच न्यूमरसीचे जे प्रश्न असतात हे मित्रांनो तुम्ही शिकत असलेल्या किंवा तुम्ही शिकून आलेल्या 10वीच्या स्तरावरचेच ते प्रश्न असतात. आता मित्रांनो आपल्यासमोर जो चार्ट दिसत आहे या चार्टवरून सुद्धा आपण MPSC राज्यसेवा परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे त्यासाठी असणारी जी गुणदान आहे त्यासाठी असणारा जो एक प्रकारचा लेव्हल आहे या सर्वांची माहिती अगदी थोडक्यात या चार्टवरून आपण घेऊया. यामध्ये काय म्हणते, MPSC प्रिलिमिनरी एक्झाम पॅटर्न म्हणजेच पूर्वपरीक्षा. तर यामध्ये पेपर 1 हा कंपल्सरी पेपर असतो ज्याच्यामध्ये 100 प्रश्न असतात जे 200 मार्कांचे असतात आणि यामध्ये विचारले जाणारे प्रश्न हे डिग्री लेवलचे असतात. याचे जे मीडियम असते हे मराठी आणि इंग्लिश या दोन्ही माध्यमात असते. यासाठी असणारा जो वेळ असतो हा 2 असतो आणि विचारले जाणारे प्रश्न हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न असतात. यामधला पेपर 2 हा सुद्धा कंपल्सरी असतो. याच्यामध्ये 80 प्रश्न विचारले जातात आणि ते 200 मार्कांचे असतात. यामध्ये जे स्टँडर्ड सांगितलं आहे त्यांनी तो त्याची लेवल आहे टॉपिक 1-5 हे डिग्री लेवलचे प्रश्न विचारले जातात. टॉपिक 6 10वीच्या लेवलचे प्रश्न विचारले जातात आणि टॉपिक 7 म्हणजेच 9वी आणि 12वी या लेवलचे प्रश्न विचारले जातात. मीडियम तेच असेल मराठी आणि इंग्लिश. यासाठी लागणारा वेळसुद्धा 2 असतो आणि विचारले जाणारे प्रश्न हे मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे असतात. त्यानंतर बघा MPSC मेन्स म्हणजेच मुख्य परीक्षेचा पॅटर्न काय असेल. यामध्ये तुम्हाला एक पेपर असेल लँग्वेज पेपर 1 ज्यामध्ये मराठी आणि इंग्लिश यावर 50-50 मार्कांचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये जो स्टँडर्ड दाखवला आहे त्यांनी तर तुमच्या 12वीच्या आधारावर अभ्यासक्रमाच्या आधारावर हे प्रश्न विचारले जातात. मीडियम असते यामध्ये मराठी आणि इंग्रजी.
याच्यासाठी जो वेळ दिला असतो हा असतो 3 तास, आणि यामध्ये जो पेपरचे स्वरूप असते ते ट्रॅडिशनल आणि डिस्क्रिप्टिव्ह, म्हणजे परंपरागत आणि डिस्क्रिप्टिव्ह, म्हणजे तुम्हाला त्यामध्ये विस्तृत लेखन करायचं असते. पेपर 2 हा सुद्धा लँग्वेजचा असतो, हाही त्याच प्रकारचा असतो पेपर 1 सारखाच, मराठी इंग्लिश, त्यानंतर यामध्येही 50-50 मार्क, पण यामध्ये स्टँडर्ड असते ग्रॅज्युएशन, मीडियम असते मराठी आणि इंग्लिश, याचा वेळ असतो 1 तास, आणि यामध्ये सुद्धा ट्रॅडिशनल आणि डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचेच प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर यामध्ये तिसरा एक पेपर असतो GS1, जो 150 मार्कांचा असतो. यामध्ये 150 मार्कांचे 150 प्रश्न असतात, आणि याची जी लेवल असते ती असते ग्रॅज्युएशन स्तरावरची. माध्यम दोन्ही असतात मराठी आणि इंग्लिश, याला असणारा कालावधी असतो 2 तास, आणि यामध्ये जे प्रश्न असतात ते असतात मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. त्यानंतर चौथा पेपर असतो GS2, हा सुद्धा 150 प्रश्न असलेला आणि 150 मार्क्स त्यावर असलेला पेपर असतो. याच्यामध्ये लेवल असते ग्रॅज्युएशन लेवल, मीडियम मराठी आणि इंग्रजीमध्ये असते, यालाही वेळ 2 तास असतो, आणि यामध्ये सुद्धा विचारले जाणारे प्रश्न हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात. त्यानंतर GS3, GS4 या सर्वांचा, या दोन्ही पेपरचा, म्हणजे GS1, 2, 3, 4 या चारही पेपरचे जे पॅटर्न आहे ते सारखा आहे. यामध्ये 150 क्वेश्चन्स असतात, 150 मार्क्स त्यावर असतात, यांची लेवल असते ग्रॅज्युएशन स्तरावरची, मीडियम असते मराठी आणि इंग्रजी, यांच्यासाठी असणारा वेळ असतो 2 तास, आणि यावर विचारले जाणारे प्रश्न असतात मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. तर MPSC ची पूर्वपरीक्षा, MPSC ची मुख्य परीक्षा पास केल्यानंतरच मग 100 मार्कांच्या इंटरव्ह्यूसाठी उमेदवारांना बोलावलं जाते. तर अशा प्रकारे हा राज्यसेवा परीक्षेचा एक जो पॅटर्न असतो, हा पॅटर्न विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या व्हिडिओच्या पुढच्या भागात मी सांगतोय आपल्याला की जर आपल्याला MPSC ची तयारी करायची असेल किंवा राज्यसेवा परीक्षेची तयारी करायची असेल तर त्यासाठी आपण कोणत्या कोणत्या प्रकारची पुस्तके त्यासाठी वाचायला हवी किंवा ती आपल्याकडे असायला हवी. तर मित्रांनो, अगोदर आपण बघूया की राज्यसेवा पूर्वपरीक्षासाठी कोणती पुस्तके आपण वाचायला हवी किंवा त्यांचा आपण संदर्भ घ्यायला हवा. तर त्यासाठी पहिला विषय आहे इतिहास. इतिहासाच्या अभ्यासामध्ये सर्वात महत्त्वाची पुस्तके म्हणजे कोणती, तर इयत्ता 5वी ते इयत्ता 12वी पर्यंतची स्टेट बोर्डाची पुस्तके. यांच्यामध्येही 11वीचे जुने टेस्ट बोर्डाचे पुस्तक जर तुम्ही वाचले तर खूप छान होईल. यामध्ये प्राचीन मध्ययुगीन इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी 6वी आणि 7वीचे पुस्तक आपण वाचलेच पाहिजे. त्यामध्ये म्हटलं आहे की मध्ययुगीन आणि प्राचीन हा जो इतिहास आहे हा राज्यसेवेला महत्त्वाचा आहे, आणि त्याच्यामुळेच अनिल कठारे सरांचे इतिहासाची एक पुस्तक आहे ते देखील तुम्ही वाचले पाहिजे. त्यानंतर समाज सुधारक हा मुद्दा जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्ही ज्ञानदीपमधील विपुल थोरबोले सरांचे पुस्तक वाचले पाहिजे. तात्यांच्या ठोकळ्यात देखील तुम्हाला इतिहासाची उजळणी करता येईल. आणि शेवटी म्हणजे ग्रोव्हर किंवा रंजन कोडंबे सरांचे पुस्तकही तुम्ही वाचू शकता. आता बरीच पुस्तके तुम्हाला मी सांगितलेली आहेत, त्यामध्ये महाराष्ट्रासाठी 11वीचे पुस्तक आहे, पण याच्यामधून सगळ्या गोष्टी आपल्याला घेता येत नाही, त्यामुळे मग तुम्ही काय करू शकता, कठारे सरांचे पुस्तक वाचू शकता. समाज सुधारक हा मुद्दा तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर मग त्यासाठी तुम्ही ज्ञानदीप किंवा विपुल थोरबोले सरांचे पुस्तक वाचू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला जशी आवश्यकता असेल तशानुसार ते पुस्तक वाचायचं आहे. भूगोल या विषयाबद्दल बघूया. भूगोलाचा अभ्यास करत असताना 6वी ते 12वीच्या स्टेट बोर्डाची पुस्तके, त्यासोबतच 6वी ते 11वीपर्यंतचे NCERT पुस्तके तुम्ही वाचलेच पाहिजे. महाराष्ट्राचा भूगोल जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी AB सौदी सरांचे पुस्तक तुम्ही वापरले पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुमच्याकडे ॲल्टास असलेच पाहिजे. मराठी जर माध्यमाचे तुम्ही असाल तर स्टेट बोर्ड वाचा, थोडं तुम्हाला समजत असेल तर NCERT पण वाचू शकता, आणि त्यामुळेच तुम्हाला ह्या सर्व पुस्तके वाचणे गरजेचं आहे.
क्वालिटीमध्ये काय असेल, इथे दोन पुस्तकं तुम्हाला भेटतील, त्यामधील एक पुस्तक तुम्हाला पूर्ण वाचायचं आहे। रंजन कोळंबे सरांचे पुस्तक किंवा एम लक्ष्मीकांत सरांचे देखील पुस्तक आहे। या दोन्ही पुस्तकांपैकी एक पुस्तक तुम्हाला पूर्वपरीक्षेसाठी वापरायचं आहे आणि जशी जशी तुमच्याकडे वेळ उपलब्ध असेल तसे तुम्ही दोन्ही पुस्तके वाचून काढायला काही हरकत नाही। त्यानंतर आहे इकॉनॉमी। इकॉनॉमी अभ्यास करत असताना तुम्हाला दोन पुस्तके आहेत, पहिले म्हणजे रंजन कोळंबे सरांचे आणि दुसरे म्हणजे किरण देसले सरांचे, दोन्ही पुस्तके तुम्ही वाचू शकता। अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी अहवाल हे देखील तुम्हाला परिक्रमासारख्या मासिकातून करता येतील। आर्थिक पाहणी अहवाल तुम्ही सगळे बघायला गेलात तर वेळ पुरणार नाही आणि त्याच्यामुळेच त्यातील महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला अधोरेखित करून ठेवता येईल। परीक्षेला कालावधी कमी आहे तर एकच वाचून तुम्ही वेळ मारून येऊ शकता असंही करू शकता। पर्यावरणासाठी तुम्हाला शंकर IAS यांचे बुक यासाठी उत्तम एक पर्याय आहे तुमच्याकडे। या पुस्तकांची तुम्हाला ओळख आणि सांगड घालायला थोडा वेळ लागेल, तर मग अशा वेळी तुम्ही काय करू शकता, तुषार घोरपडे सरांचे एक पुस्तक आहे ते सुद्धा तुम्ही वाचून घेऊ शकता। त्यानंतरचा विषय असेल विज्ञान। विज्ञानाच्या बाबतीत अगदी सोपी गोष्ट आहे तुमच्यासाठी, ती म्हणजे काय तर 5वी ते 10वीची जी तुमची स्टेट बोर्डाची पुस्तके आहेत ती तुम्ही वाचून घेऊ शकता। ज्यांचे इंग्लिशवर आणि हिंदीवर चांगली कमांड आहे ते लोक लुसेंट सारखे पुस्तक सुद्धा वाचू शकतात। आता प्रश्न आला चालू घोडामोडी कशा करायच्या, तर पृथ्वी परिक्रमा हे जे मासिक आहे हे तुम्ही वाचलेच पाहिजे। आता या चालू घडामोडींचा अभ्यास कसा करायचा याविषयीचा जो मार्गदर्शन आहे मी तुम्हाला वरही सांगितलेलंच आहे आणि ते जर तुम्ही केलं नसेल तर नंतर तुम्ही अशा प्रकारे अभिनव प्रकाशनचे उजळणीसाठी तुम्ही पुस्तक वापरू शकता। त्यानंतरचा विषय आहे CSAT। CSATचा अभ्यास करताना ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट सिरीज असतात त्यांचे पेपर सॉल्व करण्याचा जास्तीत जास्त तुम्ही सराव केला पाहिजे। यामध्ये डिकोडेड किंवा MPSC सिम्प्लिफाईड यासारखे उपाय तुम्ही वापरू शकता। क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिजनिंग यासाठी तुम्हाला RS अग्रवाल यांचे पुस्तक नक्कीच वापरावे लागणार आहे। अग्रवाल सरांची जी पुस्तके आहे ही थोडीशी समजायला कठीण आहेत आणि महत्त्वाचा भाग म्हणजे ही पुस्तके हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये आहेत, परंतु हळूहळू तुम्ही यांना जर हळूहळू सवय केली की तुम्हाला त्याचा सराव होईल आणि त्यांना सोप्याकडून कठीण प्रश्नांकडे तुम्हाला जायला सहज ते सोपं जाईल। त्यामध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षेबद्दलची संपूर्ण माहिती मी आपल्याला दिली आहे। राज्यसेवा मुख्य परीक्षेबद्दल थोडी माहिती आपल्याला मी देण्याचा प्रयत्न करतोय। यामध्ये जे 4 GS पेपर आहेत आणि तर त्याच्यामध्ये 2 काय आहेत लँग्वेजचे पेपर आहेत। मग GS 1 असतो हा इतिहासावर, याच्यामध्ये 11वी स्टेट बोर्डाचे जुने पुस्तक तुम्हाला दोन्ही परीक्षेसाठी वापरायचे आहेत। हे दोन्ही परीक्षेसाठी पुस्तक उपयोगी आहे। ज्ञानदीपचे समाज सुधारक, त्यानंतर तात्यांचा ठोकळा, तर अशा प्रकारे तुम्ही हे पुस्तक वापरू शकता। इंडिया सिन्स इंडिपेंडन्स हे 12वीचे NCERTचे पुस्तक आहे, तुम्ही वाचू शकता। जर भारताचा स्वातंत्र्यानंतरचा काळ तुम्हाला पूर्णपणे समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी 12वीचे NCERTचे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे। तुम्हाला भूगोलाचा जर अभ्यास करायचा असेल मेन्सचा, तर त्यावेळी तुम्हाला 6वी ते 12वी आपल्याला महाराष्ट्र स्टेट बोर्डाचे पुस्तक वाचायचे आहेत। 8वी ते 11वीचे NCERTची पुस्तके वाचायची आहेत, जे मी तुम्हाला पूर्वपरीक्षेच्या वेळी सांगितले आहेत। तशाच प्रकारचे कृषीसाठी तुम्ही काय करू शकता, कृषी हा जो विषय आहे हा फक्त मुख्य परीक्षेला असतो आणि त्याच्यामुळे अरुण कात्यायन आणि रेड्डी अँड रेड्डी यांची पुस्तके तुम्हाला त्यासाठी वाचायची आहेत। आणि त्यामुळेच काय होते की हा विषय मेन्सला असतो, म्हणून बऱ्याच लोकांना हा विषयसुद्धा माहीत नसतो। त्यानंतर रिमोट सेन्सिंग या विषयासाठी तुम्ही प्रॅक्टिकल वर्क इन जिओग्राफी हे 11वीच्या NCERTमधून तुम्ही याचा अभ्यास करू शकता। GS 2 म्हणजेच पॉलिटी, रंजन कोळंबे सरांचे आणि सरांचे पुस्तके तुम्ही वाचू शकता। त्यांच्यासोबत गव्हर्नन्स इन इंडिया या लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकातील 3 ते 8 हे चॅप्टर तुम्हाला याच ठिकाणी वाचायचे आहेत। पंचायत राज हे किशोर लवटे यांचे पुस्तक आहे। युनिकचे भाग 2 जे आहे ते तुम्ही सुद्धा वाचू शकता। गुरुकुल प्रबोधिनीचे ज्ञानेश्वर पाटील सरांचे पुस्तक तुम्ही आहे त्यामध्ये मधून सुद्धा तुम्ही अधिकची माहिती घेऊ शकता। GS 3 HRD and HR, तर यासाठी तुम्हाला कोळंबे सरांचे आणि देसले सरांचे भाग 2 याविषयी संपूर्ण माहिती देऊ शकतील।
आय पी सरांचे ससेक्स अकादमीचे पुस्तक तुम्हाला अभ्यासक्रमानुसार मुद्देसूद आहे, त्यामुळे हे पुस्तक आपल्याला जास्तीत जास्त उपयोगी पडू शकते. पृथ्वी प्रदक्षिणामधून चालू घडामोडींशी निगडीत सर्व काही तुम्हाला वाचायला मिळेल. GS4 म्हणजेच इकॉनॉमिक्स, यासाठी कोडंबे सरांचे आणि देसले सरांचे दोन्ही पार्ट आहेत. पृथ्वी प्रदक्षिणामधील अर्थसंकल्प आणि आर्थिक अहवाल आपल्याला यासाठी अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतरचा भाग आहे टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजीसाठी तुम्हाला कोडंबे सरांचे विज्ञान आणि तंत्रज्ञान हे पुस्तक फायदेशीर आहे. कोडंबे सरांचे पुस्तक म्हणजे काय, तर फार पाल्लाड लावायचे काम केलेले नसते, कारण ते अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला परीक्षाभिमुख पद्धतीनेच मार्गदर्शन करीत असतात. त्यासाठी मग तुम्ही आपत्ती व्यवस्थापन जर तुम्हाला बघायचं असेल तर सागर प्रकाशनाचे जोगळेकर सरांचे पुस्तक तुम्ही वाचू शकता. इस्रो, न्यूक्लिअर पॉलिसी, न्यूक्लिअर ट्रीटी अशा अभ्यासक्रमाशी निगडीत ज्या बाबी आहेत त्या तुम्हाला वेगळ्या प्रकारे वाचाव्या लागणार आहेत. त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी, भस्के सरांचे बायोटेक्नॉलॉजीचे पुस्तक आहे. यामध्ये सर्व मुद्दे त्यांनी कव्हर केलेले आहेत. 11वी आणि 12वीचे NCERTचे जे बायोलॉजीचे पुस्तक आहे त्यात तुम्ही बायोटेक्नॉलॉजी या विषयाशी संबंधित सर्व प्रश्न हाताळून घेऊ शकता. मराठी आणि इंग्रजी ऑब्जेक्टिव्हमध्ये मराठीसाठी तुम्हाला मोरा वाडंबे, बाळासाहेब शिंदे आणि के सागर यांचा जो मराठी संग्रह आहे हे तिन्ही पुस्तके अभ्यासावी लागतील. इंग्रजीसाठी सुद्धा बाळासाहेब शिंदे यांचे पुस्तक तुम्ही वाचू शकता. लोकसेवा प्रकाशनचं मराठी इंग्रजी प्रश्नसंच तुम्हाला प्रश्नांची ओळख करून घ्यायला फायदेशीर ठरणार आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी लागणाऱ्या पुस्तकांची एक थोडीफार अधिकची माहिती मी आपल्याला देऊ इच्छितो. यामध्ये इतिहासासाठी तुम्हाला 11वीचे स्टेट बोर्ड, समाज सुधारकासाठी ज्ञानदीपचे पुस्तक, त्यानंतर समाधान महाजन, कठारे व ग्रोवर या लेखकांची पुस्तके वाचायची आहेत. भूगोलासाठी तुम्हाला 6वी ते 12वीपर्यंतची स्टेट बोर्डची पुस्तके, 3री ते 11वीचे NCERTचे पुस्तक, मेगा स्टेट महाराष्ट्र जे AB सवदी सरांचं आहे, कृषी व भूगोल AB सवदी सरांचं आहे, भारताचा भूगोल विठ्ठल घारापुरे सरांचा आहे, तर ही पुस्तके तुम्हाला भूगोल विषयासाठी वाचता येतील. कृषीसाठी तुम्हाला अरुण कात्यायन, रेड्डी अँड रेड्डी, कृषी व भूगोलासाठी AB सवदी, तर ही पुस्तके तुम्ही वाचू शकता. रिमोट सेन्सिंग या विषयासाठी तुम्हाला 11वीची NCERTची पुस्तके वाचता येतील. त्यानंतर GS2साठी जो सामान्य अध्ययन पेपर 2 असतो यामध्ये असलेला भारतीय संविधान व भारतीय राजकारण व कायदा यासाठी तुम्हाला V.मा. बाचल सरांचं भारतीय राज्यपद्धती, लक्ष्मीकांत सरांचं भारताची राज्यघटना आणि शासन, पंचायत राजसाठी के सागर किंवा किशोर लवटे सरांचं पुस्तक, पंचायत राजसाठीच अर्जुन दर्शनकरांचं पुस्तक, आपले संविधान आपली संसद ही दोन्ही पुस्तके सुभाष कश्यप सरांची आहेत. त्यानंतर B.B. पाटील सरांचं महाराष्ट्र शासन आणि राजकारण ह्या पुस्तकांचा तुम्हाला आधार घ्यावा लागणार आहे. GS3 म्हणजे सामान्य अध्ययन पेपर 3, ज्यामध्ये मानव संसाधन व मानवी हक्क या विषयाशी संबंधित मानवी हक्क प्रशांत दीक्षित सरांचं पुस्तक आहे. मानवी हक्क तत्व आणि दिशाफूल हे उद्धव कांबळे सरांचं पुस्तक आहे. मानव अधिकार हे NBT प्रकाशचं आहे. त्यानंतर मानवी हक्क प्रश्न आणि उत्तरे हे लिया लेव्हिनचं प्रकाशन आहे. त्यानंतर मानवाधिकार आणि मनुष्यबळ हे रंजन कोडंबे सरांची पुस्तके तुम्हाला GS3साठी पाहावी लागणार आहेत. GS4साठी तुम्हाला जो सामान्य अध्ययन पेपर 4 आहे ज्याच्यामध्ये अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र, कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विकास यांच्यासारखे विषय आहेत. यासाठी तुम्हाला स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र 1 किरण जी देसले सरांचं आणि अर्थशास्त्र देसाई भालेराव सरांची पुस्तके तुम्हाला यासाठी रेफर करता येतील आणि याच्यातून तुमचा अभ्यास तुम्हाला त्याचं प्रिपरेशन पूर्णपणे करून घेता येईल. तर मित्रांनो, आतापर्यंत या व्हिडिओमध्ये मी आपल्याला राज्यसेवा परीक्षा, राज्यसेवा परीक्षेचं स्वरूप, त्याद्वारे भरली जाणारी पदे, त्यांच्यासाठी लागणारी पात्रता, त्यासोबतच त्यासाठी असलेला अभ्यासक्रम आणि त्या अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणारी पुस्तके याबाबतची माहिती मी आपल्याला दिली आहे. त्यामुळे आता या व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये मी आपल्याला सांगत आहे की या 2 परीक्षांमध्ये म्हणजेच राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा यामध्ये येणारे जे पेपर्स असतात, ज्या प्रश्नपत्रिका असतात,
त्या नमुन्यासाठी मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे। चला तर आपण आता ते पेपर बघूया। तर बघा मित्रांनो, हा जो पेपर आहे हा राज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपर 1 आहे। या पेपरला आपण थोडक्यात बघून त्याच्यावरून आपण या राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये येणारे पेपर्स कसे असतात, त्यामध्ये प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात याची एक आयडिया आपण या नमुना पेपरवरून घेऊ शकता। तर हा पेपर आपण थोड्याफार प्रमाणामध्ये वरून त्याचं अवलोकन करून घ्या। मित्रांनो, यावरून आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 1 कसा असतो याची पूर्वकल्पना आली असेल। आता मी आपल्याला दाखवत आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा, त्यामध्ये मराठी आणि इंग्रजी यांचा पेपर कसा असतो। तर त्याची एक नमुना प्रश्नपत्रिका ही याच्या ठिकाणी आपल्यासमोर मी दाखवलेली आहे। ही सुद्धा आपण थोडक्यामध्ये बघून घ्या आणि त्यावरून आपण अंदाज घ्या की एकंदरीत तुम्हाला जे राज्यसेवा परीक्षेचं प्रिपरेशन करायचं आहे ते प्रिपरेशन करीत असताना तुम्हाला कशा प्रकारे त्याचं प्रिपरेशन करायचं आहे, त्यासोबतच यामध्ये विचारले जाणारे जे प्रश्न आहेत त्यांचं स्वरूप कसं असते आणि एकंदरीत तुम्हाला तुमच्या वेळेचं नियोजन करून कशा प्रकारे या परीक्षेची पूर्वतयारी करता येईल। राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा या दोन परीक्षा एकंदरीत तुमच्या मनाचा कस घेत असतात आणि त्याच्यामुळे यांची तयारी करत असताना तुम्हाला नेहमी हिमतीने, धाडसाने आणि दृढनिश्चयानेच यांची तयारी करायची असते। कारण मित्रांनो, जेव्हा आपल्याला एखादं यश मिळवायचं असते त्यावेळी आपल्या मनात जिद्द म्हणजेच विल पॉवर असणे महत्त्वाचं असते। आणि म्हणून या दोन्ही प्रश्नपत्रिका बघून जर आपल्याला त्याची जर थोडीफार जर माहिती मिळाली तर मी असं म्हणेन की माझ्या या व्हिडिओचा उद्देश सफल झाला। तर मित्रांनो, या दोन्ही प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून एकंदरीत आपल्याला मी जी ही माहिती दिली आहे ही माहिती नक्कीच आपल्या कामात येईल अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो। तर बघा, या ठिकाणी आपण ती प्रश्नपत्रिका पाहतात, त्यामध्ये असणारे जे प्रश्न आहेत त्यांचे स्वरूप मराठी आणि इंग्रजी, तर यावरून आपल्याला ती पूर्ण कल्पना आली असेल अशी मी अपेक्षा करतो। या व्हिडिओच्या एंडिंगला फक्त एवढंच म्हणेन मित्रांनो, या आणि अशाच प्रकारच्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या व्हिडिओ माझं चॅनल एज्युकेशनल मनोहरवर उपलब्ध आहेत आणि त्याच्यामुळेच आपण हा व्हिडिओ बघत असताना या व्हिडिओला एक लाईक करायला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शेअर करायला विसरू नका। सोबतच अजूनपर्यंत आपण माझं हे चॅनल एज्युकेशनल मनोहर सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, आणि या प्रकारचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बाजूचं नोटिफिकेशन बेलसुद्धा आपण क्लिक करा मित्रांनो। तर आता आपण भेटूया पुढच्या कोणत्या तरी दुसऱ्या स्पर्धा परीक्षेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना माझा म्हणजेच मनोहर श्रीरंगेचा नमस्कार।